आपला आळेफाटा परिसरातील एक मोठा डॉक्टर आहे, डॉक्टर हिंगमिरे विघ्नहर्ता हॉस्पिटल. या ठिकाणी आमच्या बेल्लेगावतील एक पेशंट ऍडमिट होता कोविडच्या संदर्भात. तर नॉर्मल त्यांना 6 स्कोर डिटेक्ट झाला. पेशंट बाईकवर हॉस्पिटलला गेला. पेशंट बाईकवर हॉस्पिटलला गेला, तपासलं तर डॉक्टर म्हटले ऍडमिट व्हायला लागेल. आता पेशंट अडाणी, पेशंट ऍडमिट झाले. पेशंट होता 5 दिवस. 5 दिवसात सामान्य डॉक्टरांनी त्याच्या गाईडलाईन्स बघा तुम्ही, एका दिवसाला आयसीयू बेडचा रेट किती, त्यांनी 70,000 रुपये बिल केले सर पेशंटचं. आता आम्हाला तर एवढं वैद्यकीय क्षेत्रातलं ज्ञान नाही, पण माझ्या हिशोबाने रेमडेसिवीरचे इंजेक्शन आहे ते तर द्यायला बंदी आहे. ते दिलं तरी 24 तासाने एक डोस असतो. त्याचा 5 दिवसात 6 इंजेक्शन कसे दिले हा पण एक महत्वाचा विषय आमच्या समोर आहे. प्लस सदर डॉक्टरची डिग्री काय आहे आणि त्यांच्याकडे कोविडचं ट्रीटमेंट करण्याची ऑथॉरिटी आहे का, किंवा त्या डॉक्टरांना तेवढी पॉवर आहे का आपण कोविडचे पेशंट ऍडमिट करू शकतो, याची सर्व चौकशी झाली पाहिजे. सदर डॉक्टरवर कारवाई झाली पाहिजे यासाठी बेल्लेगावचे सरपंच गोटे भाऊ यांनी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना देखील पत्र दिले. बेल्ला पोलीस स्टेशनला देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, तिथं FIR दाखल केलेली. तर डॉक्टरवर कारवाई व्हावं ही आमची इच्छा आहे. साहेब, आळ्याफाट्यावर तुम्ही आणि डॉक्टरांमध्ये काही वाद झालता का? झालता ना. कशाबद्दल? मी त्यांना म्हणलं पेशंट गरीब आहे, त्याचं बिल कमी करा. ते म्हणले बिल कमी होणार नाही, 1,000 रुपये कमी होतील. आता 17,000 रुपयातून 1,000 रुपये कमी होतात म्हणजे डॉक्टर लोकांवरती उपकारच करायला लागलेत आता सध्याच्या काळात. कारण की 4.5 दिवसामध्ये जर 6 रेमडेसिवीर दिले त्यांनी आणि 70,000 रुपये बिल केले, म्हणजे आता काय लुटायचाच धंदा चालू केलेला आहे. आणि गोरगरीब लोकांना काही कळत नाही, डॉक्टरांनी फार कापायचंच ध्यान धरलेले, त्यांच्या बिल्डिंग चालू झालेले. तुम्हाला असं सांगायचंय का डॉक्टर लोक सेवाभावी जी वृत्ती आहे, पैसे लुटायची कामं चालू, त्यांची सेवा राहिलीच नाही, मेवा खायचं काम चालू आहे आता सध्याच्या काळात त्यांचा. आळ्याफाट्यावर असं सगळेच प्रकार करतात. 950 रुपयाला रेमडेसिवीर म्हणजे शासनाच्या काय गाईडलाईन्स आहे त्याच्या. 2,500 रुपये लावलेत त्यांनी. किती लावलेत? 2,500 रुपये. आणि डॉक्टरांची बोलण्याची पद्धत, भाषा एकच नंबर. वरपर्यंत संबंधी म्हणले आमचे. वरपर्यंत म्हणजे काय? एमदेवापर्यंत आहे काय? नाही, वरपर्यंत म्हणजे त्यांना सांगायचं काय? नक्की त्यांना असं सांगायचं का आमचं कोणीच काय करू शकत नाही, सगळ्यांपर्यंत आमच्या वरपर्यंत पोहोचे आहे. आम्ही सगळ्यांना 70,000 घेतो, म्हणजे सगळ्यांना वाटणी देत असणार ते. मी वैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्र पाठवलेले आहे त्यांच्यावरती, लवकरात लवकर तुम्ही हे करा, काय अख्ख्या कोरोना काळामध्ये ना चौकशी करा आणि त्याचा अहवाल मला द्या, अन्यथा मी तिथं जुन्नरमध्ये उपोषणाला बसणार आहे.